तर सुरुवातीचा वेस्ट बंगालचा बड़ा सितारा जगत सरकार बैटिंग साठी नॉन स्ट्राइकला जर पाहिलं तर अलवर राजस्थानचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय लोकेश मीना, तर ठाण्याचा महागिरीचा आपल्या महाराष्ट्रातील गोलंदाज पाहायला मिळतोय। फायनलला होते सुरुवात, सर्वांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फायनल मॅचला धमाक्याच्या सुरुवात। पहिला बॉल पहिल्याच बॉल वर सिक्सर लगा तो सिक्स विद द स्पिन खेल दिया मिड विकेट के ऊपर से छह रन जगत सरकार। घूमने वाली गेंद को बैकफुट पर गए पिछले पैर पर वेट को ट्रांसफर किया और भेज दिया मिड विकेट के ऊपर से छह रनों के लिए लगा तो सिक्सर। व्हाट अ शॉट हॉट शॉट बाय जगत सरकार। पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं आणि इम्रोज खान हे अक्षय वैविध्यता असलेले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडे जबरदस्त क्षमता आहे, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, विशेष म्हणजे पहिली ज्या वेळेला बिग बॅच झाली ना मुंबईच्या सोमय्या ग्राउंडवर चुनाभट्टी या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज इम्रोजच राहिले होते, त्यामुळे त्यांनाही कमबॅक करावं लागेल, परंतु सध्या धमाका केलाय जगत सरकारने पहिल्या बॉलला। 8 ओव्हरच्या या मॅचमध्ये खूप सारे धमाके आपल्याला दोन्ही बाजूने पाहायला मिळतील। या वेला समोरच्या दिशेने धमाका जगत सरकार आणखीन एक बॉल सी मारेशा पार षटकार। स्लॉट में गेंद थी प्लॉट के बाहर जाएगी डाउन दी ग्राउंड वी की शक्ल में खेला इस बार सीधे बल्ले से मिड ऑन दायरे के अंदर पावर प्ले चलता हुआ फायदा उठाते हुए बल्लेबाज जगत सरकार राज यहां पर चलता हुआ जगत के बल्ले ये दूसरा छक्का। जरी कलकत्ता आणि दिल्लीची मॅच असेल आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे महाराष्ट्राचे खेळाडू दोन्ही टीम मध्ये आहेत हेही विसरून चालणार नाही, त्यामुळे पाठिंबा दोन्ही टीमला असणार आहे। यावेळेला आक्रमण लगातारचा तिसरा बॉल जगत सरकार लांब 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 पाठवला सहा षटकार। ही इज ऑन फायर नाव जगत सरकार राज यहां पर डीडी स्पोर्ट्स ग्राउंड भीनार पर काफी खुश नजर आते हुए टीम के मालिक हेमंजी बनियाल फ्लिक रिस्ट की ताकत को झोंक दिया इस गेंद पर भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर इस गेंद को छह रन जगत के बल्ले से लगा तो सिक्स लगा तो सिक्स। 70-70 वर जेवड़े का प्रेक्षक आमच्याशी जुड़े हैं त्या सगळ्यांचं स्वागत कारण फाइनल धमाकेदार पाहायला मिळणार आहे हे विसरून चालणार नाही जगत ने।